गोविंद गावडे कला अकादमीचे अध्यक्ष, तसेच कला अकादमीचे मेंबर सेक्रेटरी बाप प्रियंकर, आमचे आर्ट एंड कल्चरचे सेक्रेटरी आणि बाकी मानेस माझ्या समोर बसलेल्या कला अकादमीचे खूपशे कितीशीत वर्षाचे कला अकादमीचे वांगडी असतले, कलाकार असतले, पत्रकार म्हणजे मित्र भावांना आणि बहिणांना. सगळ्यात पहिल्यात पहिली हांव माननीय मंत्री आणि त्याची पुराय टीम जी ह्या कला अकादमीच्या 50 वर्षाच्या कार्यक्रमाच्या फाटलो कितीशेच दीस ते वावुरता आणि फुडलो वर्षभर त्यांच्यानी जो कार्यक्रम ठरयलाय त्या सगळ्यांक पुनवणी परबी दिता आणि त्यांच्या सगळ्यांचे नेटान तुम्ही ताळ्यो मारून त्यांचे स्वागत करतात. भाऊसाहेबान 50 वर्षा पहिली सुरू केली ही संस्था, मी म्हणतालो 1860 हाज्या अंडर रजिस्टर्ड केली ही सोसायटी. भाऊसाहेबांची संकल्पना गोय हे कलाकारांची भूमी आणि हातूंतल्यान कलाकार घडत रावचे, खरोखरच त्यांच्या स्वप्नाच्या प्रमाणे कितीशेच कलाकार ह्या कला अकादमींतल्यान घडत गेले, आयजूय घडत असा, फुडे घडत वयतले. घडे आम्ही आज 50 वर्षा मनयता, अजून थोड्या दिसांनी 75 वर्सां जातली, 100 वर्सां जातले. ह्या कला अकादमीत आसपे म्हाका दिसता नाट्य कलाकार असतले किंवा बाकी सगळ्या तरेचे वेगवेगळे कलाकार असतले, साहित्य पासून नाट्य पर्यंत वेगवेगळे कलाकार ह्याच कला अकादमीतल्यान घडले. वेस्टर्न म्युझिक असतले, इंडियन म्युझिक असतले, नाटक असतले, हे सगळे हंगासल्यात शिकता शिकता, म्हणजे हांव आत्ताच डायरेक्टरांक विचारतालो, म्हणालो आम्ही आता कॉलेज सुरू केली, पहिली फक्त डिप्लोमा इन ड्रामा आशिल्लो ताची कॉलेज सुरू केली. म्हणजे गोव्यातले कितीशेच कलाकारांक जी प्रेरणा दिवपी ही कला अकादमी आसा. पण दिसा चार्ल्स कुरियन ह्यांच्यानी ही आशिया खंडातली अजूनय बी दुसरी वास्तू आसा जी वेवस्थीत रित्या डिझायन केल्या. हे सदोदीत म्हाका याद जाता माजी मुख्यमंत्री मनोहरभाई तांची सदोदीत याद काडटाले की जेन्ना जेन्ना आर्किटेक्चर अँड डिझायन म्हणून जेन्ना ज्या गोष्टीचो खंयसरी उल्लेख जातालो तेन्ना गोंयांत स्पेशली ह्या प्रोजेक्टाचो वेगवेगळे कडेन उल्लेख ते मुद्दामून करताले, कारण अशा पद्दतीचे आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स अजूनय बी म्हणजे त्या पद्दतीन त्या धर्तीचेर अजूनय बी तशें तयार जायना, ही एक गोंया खातीर एक वेगळी ओळख जावन आसा. त्या कला अकादमीचो जो स्टँडर्ड आमी म्हणटा की वेगवेगळ्या कला अकादमीचे अध्यक्ष जायत गेले तांच्यांनी तोच जो आसा स्टँडर्ड त्याच पद्दतीन दवरला आणि तो म्हणजे गोविंद बाब फुडें व्हरता. हे सगळे सांगता आसतना हांव एक 2-3 गजाली मुद्दामून नमूद करतलो. म्हाका दिसता पुराय देशात गोंय हे एकमेव राज्य आसतले मॅक्झिमम लोकांक, मॅक्झिमम विद्यार्थ्यांक जेंका म्हणजे ल्हाना पासून व्हडा पर्यंत म्युझिकान आसतलो, कलेत आसतलो, जेका शिकपाची इच्छा आसा ताका शिकपाचो स्कोप दिवपाचे काम जर खंयच्या राज्यात जाता असत जाल्यार ते फक्त गोंय राज्यांत जाता, बाकीच्या राज्यांनी जायना. ते बी सरकारी खर्चांतल्यान तुम्ही मुद्दामून काढून पळयात. एके वटेंतल्यान आम्ही आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटांतल्यान आमी नाटक म्हणजे ड्रामा टिचर दिलो, आमी तबला दिलो, टिचर दिलो, हार्मोनियम वादक दिलो, नृत्य टिचर दिले, हे सगळे आमी आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटांतल्यान दिता. दुसरे वटेंतल्यान ज्या ज्या जाग्यार आमची रवींद्र भवनां आसा थंयसर आमी वेगवेगळ्यो आमच्यो वेगवेगळ्यो क्लासीस सुरू केल्या, म्हणजे सितार वादना पासून हार्मोनियम वादक पर्यंत त्यांच्याय कडेन आमच्यो क्लासीस सुरू आसा. ताज्याय भायर बाल भवनाच्या माध्यमांतल्यान म्हाका दिसता 30 काय 35 कडेन बाल भवनाची स्वताची सेंटर सुरू आसा जी पार्ट टायम म्हणजे 5 वर्सां पासून 14 वर्सांच्या भुरग्यां पर्यंत वेगवेगळ्यो कला ज्यो आसा ह्यो बाल भवनाच्या माध्यमांतल्यान शिकयता. म्हणून हांवें म्हटलें की पुराय भारत देशांत कलेक इतले म्हत्व दिवपी गोंय हे एकमेव राज्य आसा, कारण आमी जर आमची संस्कृती जपतले आणि लहान भुरग्यांच्या मनात जर ती संस्कृती घालतले जाल्यार कला हे एकूच माध्यम आसा संस्कृती घालपाचे, जाल्यार ते ह्या पद्दतीत आमी घालूंक शकता. आणि ऑलरेडी पण दिसा त्याच पद्दतीत आमी सुरवातूय केली आसा, ते फुडेंय वचत आसा. आणि खरोखरच ताका लागून कला अकादमी, बाल भवन किंवा सरकारान सुरू केले वेगवेगळे सगळे प्रयोग हाज्याय फुडें अशाच पद्दतीन चालू दवरप हे आमचे कर्तव्य आसा. हांव आतांच बसला असताना म्हज्या तकलेंत अजून एक विशय येतालो, हांवें डायरेक्टरा कडेन उलोवनय दाखयलो
गोंय कशें ट्युरिजमा खातीर फेमस आसा बट इतले कल्चरल ट्युरिजम हो कन्सेप्ट आमी आजुनूय तकलेन घेवंक ना. हांव फॉरेन कंट्रीत गेल्लो इन युरोप, तेजे पुराय दीस भर युरोपांत भोंवल्या उपरांत तांच्यांनी म्हणपाक लागले की ना आतां आमी तुमकां आमचें कल्चर दाखयता. सो वी नीड टू पे म्हणजे तांचे ते कितलेशे युरोपे करचें पडलें. दॅट इज 3,500 काय 4,000 रुपया ती तिकेट. आमचो जो पूर्ण ग्रूप आशिल्लो तांच्यांनी सांजे म्हणजे जेवल्या उपरांत 2 वरांचो कार्यक्रम म्हणपाक लागले आनी सगळे लोक, इट इज अ बीग थिएटर, त्या सगळ्यांनी 3,500-4,000 रुपया पसून तिकेट दिवन तांच्यांनी त्यांचें कल्चर हे पळोवपाची संधी आमकां दिली. म्हाका दिसता गोंयांत जर अशा पद्दतीचे कल्चरल ट्युरिजम सुरू जायत आमकां सेंटर डिसायड करचें पडटलें. म्हाका दिसता ट्युरिस्ट जे येता, आज आमी आतां नमन पळयलें बाकीचें सगळें म्हणजे गोंयांत जिकी कला आसा तिकी कला आजून खंयच्या राज्यांत आमकां पळोवपाक मेळचें ना. आमी कल्चरल ट्युरिजम जर प्रमोट केलें, आयदर नॉर्थ आनी साऊथ अशी वेगवेगळी 2 सेंटरां घेवन केले आसत, तांच्या दिसाक 2 वरांचो 3 वरांचो जाल्यार बऱ्या रितीन तो प्रमोट जावं शकता. गोंयांत येयलो प्रत्येक ट्युरिस्ट नक्कीच ते एंटरटेनमेंट प्रोग्राम म्हणा किंवा सांस्कृतीक प्रोग्राम, गोंयची संस्कृती किंवा गोंयचो सांस्कृतीक प्रोग्राम हो डेफिनेटली पळोवपाक हो येवपाक शकता. म्हाका दिसता आमच्या कल्चरल मिनिस्टरान हाजी इनिशिएटिव्ह घेतली जाल्यार नक्कीच अशा पद्दतीचो वाव आमकां नक्की कलाकारांक अजूनय आमी व्यासपीठ म्हणा किंवा कलाकारांक एक वेगळ्या पद्दतीचो पर्फोमन्स करपा खातीर फुडें हाडपाक शकतले आनी ते हाडप हे अत्यंत गरजेचे आसा. ताच्या खातीर तांच्यांनी फुडाकार घेवचो. हांव चड वेळ उलोवतना फुडें वर्सभर जावपी कार्यक्रमाक म्हजी शुभेच्छा. आज म्हाका खूब खोस भोगता, हांव मुख्यमंत्री आसतना आज 50 वर्सां आमी हांगा सेलेब्रेट करता. पण एक गजाल मुद्दाम मेन्शन करता, डॉक्टर रुपाचार्य यांच्यांनी सांगली हो प्रत्येक कलाकारांक दिसता आसतले की कला अकादमीच्या व्यासपीठाचेर आपूणय केन्ना तरी कार्यक्रम करचो. व्यासपीठाचेर ह्या आसून भाशण करप सोपें, बट त्या कार्यक्रमांक हांगासर येवन म्हाकाय दिसतालें हांव गांवांतल्या स्टेजीचेर नाटक करतालो. पण हांवें चिंतूंक नासलें की हांव केन्ना कला अकादमीच्या स्टेजीर बगण नाट्य स्पर्धेंत भाग घेवंक शकता म्हणून हांवें केन्नाच विचारूय करूंक नासलो. हांव हौशी नाट्यकलेन म्हणटा तसो गांवांतल्या नाटकांत म्हणजे काल्याच्या किंवा शिंग्याच्या नाटकांत भाग घेवपी कलाकार म्हाकाय दिसलें. आनी ती संधी जी आसा ही तेन्नाचे म्हणजे उत्तराला प्रश्न 2 नाटकाचे लेखक बाब प्रकाश उजरीकर बसल्या आनी नाटकाचे दिग्दर्शन करपी बाब प्रमोद माडेश्वर हांच्यांनी ती संधी बगड नाट्य स्पर्धेंत म्हाका, हांव आनी म्हजी पुराय टीम, म्हज्या बरोबर म्हजी मिसेसूय आशिल्ली, तें नाटक सादर करपाची 2007 संदीप संदी मेळून 2007 नाटक केलें. एकदांच केलें, परत आनी करूंक पावूंक ना म्हणटा तेंच पयलें आनी तेंच शेवटचें नाटक बगटांतलें ह्या कला अकादमीच्या स्टेजीचेर करपाक मेळ्ळें. परत करपाची इच्छा काय म्हणून म्हाका विचारता. संदी मेळ्ळी जाल्यार नक्कीच म्हाका दिसता गोविंद आमचो रेडी आसता, तो सदोदीत नवीन नवीन नाटकांनी भाग घेत आसता सदोदीत. त्या खातीर परत केन्ना तरी संधी मेळ्ळी जाल्यार गोविंदाच्या बरोबर नाटकांत काम करपाक आवडटलें. हांव चड वेळ न घेता गोंयांतली कला आनी संस्कृती अशीच फुडें व्हरपा खातीर कला अकादमीचो जितको सगळ्यांत व्हडलो वांटो जर आसत जाल्यार तो कला अकादमीचो आसा हे निश्चितच म्हाका सांगन दिसता. हाज्याय फुडें तो वांटो जो आसा खूब मोठो वांटो आसचो आनी तुमकां सगळ्यांक हांव शुभेच्छा दिता आनी म्हजी दोन उतरां सोंपयता. जय हिंद, जय गोवा.